सोलापूर पासून 22 किलोमीटर अंतरावर असणारं नानज हे 6,500 लोकवस्तीचं गाव महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात त्याला आगळं महत्व महात्म्य म्हणा हवं तर हे महात्म्य त्याला प्राप्त झालंय ते अर्थातच माळढोकमुळं। नानज हे जणू माळढोकचं हक्काचं घर इथं तो दिसणार याची खात्री असते म्हणूनच दूरदूरचे पक्षीप्रेमी नानज अभयारण्याला आवर्जून भेट देतात। अभयारण्य म्हटलं की आपल्या समोर येतं ते घनदाट वृक्षवेलींनी व्यापलेलं जंगल पण माळरानं सुद्धा अभयारण्यात मोडतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। नानज हे त्याच प्रकारात मोडणारं अभयारण्य महाराष्ट्रातलं सर्वात मोठं ग्रासलँड 8.5 लाख हेक्टरहून अधिक असा त्याचा विस्तीर्ण पसारा। पक्षीप्रेमींना माळढोकचं नीट निरीक्षण करता यावं यासाठी इथं निरीक्षण मनोरा उभारण्यात आला आहे। त्यावर उभं राहून सभोवार एक नजर टाकली कि या निसर्गाचं नेमकं कोणतं रूप नजरेस साठवून घ्यावं असा प्रश्न पडतो। आपली नजर वेध घेत असते माळढोकचा पण तो असा लगेच प्रसन्न होणार असतो थोडाच। त्यासाठी हवी असते दांडगी चिकाटी तासंतास प्रतीक्षेची आणि पायपीट करण्याची तयारी। माळढोकच्या दर्शनासाठी आपला जीव कासावीस झालेला असतो ध्यानीमनी असतो फक्त माळढोक। दिगंत आकाश आणि क्षितिजापर्यंत पसरलेल्या गवतात आपली नजर माळढोकचा शोध घेऊ लागते। त्या शोधाची नशा देहा मनात भिनत जाते आणि त्या नशेतच आपण पुढे पुढे सरकत राहतो। चालता चालता आपण येऊन पोहोचतो गवताच्या अथांग महासागरात। पहावं तिकडं गवतच गवत रंग रूप स्पर्श गंध आणि एकट्या निसर्गालाच माहीत अशा लाख मोलाच्या औषधी गुणधर्मांनी युक्त अशी संजीवक तृणांची मखमल आपल्या समोर उलगडत जाते। हिरव्या पिवळ्या निळ्या जांभळ्या कुसुंबी रंगांची उधळण करणारं गवत आपल्या अंतर्मनाला हळुवारपणे स्पर्श करत जात। अमूल्य आणि अक्षय अशा सोन्याची ओंजळ जणू ते आपल्या समोर रीती करत। विविध प्रकारची फुलं आणि कल्पनातीत असे पुष्पगुच्छ देऊन निसर्ग आपल्यावर प्रेमाची उधळण करू लागतो। तहान भूक हरपून मग आपणही स्वतःला त्याच्या मायाजालात झोकून देतो। गात्रन गात्र पुलकित होऊन जात आपला जणू पुनर्जन्म झालाय। पक्षी आपल्यासाठी गात आहेत आनंद विभोर होऊन प्राणी बागडत आहेत सारा आसमंत जणू आपल्याला आशीर्वाद देत आहे। बालकवींची तृणपुष्प ही कविता जणू जिवंत होऊन आपल्या समोर उभी आहे। खेळ लाडक्या या सृष्टीच्या अंकावरती आता घे आंदोलन सुखे तालदे या विहगांच्या गीता या वायूच्या प्रशांत लहरी हे गगनाचे श्वास या प्रेमाच्या लाटा सुमना चुंबुनी घेतू यास। विविध प्रकारचे कीटक पतंग फुलपाखर हे या माळरानाचं वैभव आणि हो सरपटणारे प्राणी सुद्धा बरं का।
नानस परिसरात असे मांडूळ जातीचे साप लिए लोकांची शेती आजूबाजूला आहे त्याच्यात हे आढळतात, जिथेही काळी जमीन वगैरे आहे. धामण आहे, तस्कर आहे, कवड्या आहे किंवा मांडूळ आहे, हे लोकांच्या घराच्या किंवा शेतीच्या आजूबाजूला दिसून येतातच. पण प्रत्येक घरात जर एक जण साप ओळखणारा आणि पकडणारा असेल आणि परत त्याला निसर्गात सोडणारा असेल तर नक्कीच साप वाचलेही जातील आणि त्याबद्दल लोकांना त्यांच्याबद्दल अचूक माहिती जाऊनही त्या सापांचा उपयोग मनुष्याच्या पूर्ण परिसरात किंवा त्या अन्न साखळीच्या रूपात स्थिर ठेवण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग होईल. And yes, it's there. There it is. Maltok, the great Indian bustard. Maharana'cha raja. Techi ait pahavi. रुबाब डोळ्यात साठवून घ्यावा, त्याच्या दर्शनानं कृतकृत्य व्हावं. पंख पसरले तर 2.5 मीटर लांबीचा आणि 18 ते 20 किलो वजनाचा मीटरभर उंचीचा राजबिंडा दुर्मिळ पक्षी. शेतकऱ्यांच्या या मित्रासमोर, माळरानाच्या या सम्राटासमोर सर्वांनी नतमस्तक व्हावं. त्याला दररोज हवं असणारं खाद्य तर या माळरानावर मिळतंच, पण इथल्या गवतामुळे त्याच्या अंड्यांना आणि पिल्लांना संरक्षणही मिळतं. आणि यामुळेच शासनानं 1979 साली नानस हे माळढोक पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केलं. महाराष्ट्रात एकेकाळी मराठवाड्यापासून विदर्भापर्यंत अनेक ठिकाणी माळढोकचं अस्तित्व होतं, पण कधी काळी 950 हून अधिक असणारी त्यांची संख्या आता केवळ 30 वर आली आहे. होय, फक्त 30. नानसला 24 आणि चंद्रपूर जिल्ह्यात वरोऱ्याला 6. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक आणि माळढोकचे दांडगे अभ्यासक असद रहमानी यांच्या मते ही संख्या 50 पर्यंत असू शकते. स्पेशली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया से रिक्वेस्ट की है, उनको सारे इन्फॉर्मेशन भेजी है कि जैसे प्रोजेक्ट टाइगर है जो टारगेटेड कंजर्वेशन हो रहा है, या प्रोजेक्ट एलिफेंट है जिसमें एलिफेंट की हैबिटेट और बचाई गई, एलिफेंट को पोचिंग से बचाया गया, इसी तरह से प्रोजेक्ट बस्टर्ड होना चाहिए. प्रोजेक्ट बस्टर्ड का एक और लक्ष्य ये भी होना चाहिए कि माल्ढोक को कैप्टिव ब्रीडिंग करना चाहिए, कंजर्वेशन ब्रीडिंग जिसे आजकल कहते हैं ना, वो भी करना चाहिए. और कुछ और माल्ढोक जो है पक्षी वो बहुत आसानी से ब्रीड हो जाता है, कोई उसका मुश्किल नहीं है. लंबा टाइम लगता है इसलिए कि बहुत बड़ी चिड़िया है, 5-6 साल में तो वो एडल्ट होगी और वो टेम भी हो जाती है बहुत आसानी से, बिल्कुल जैसे जैसे चिकन चलता है वैसे चला करता है, बिल्कुल रहेगा. मगर हम कहते हैं कि अगर ये साइंटिफिकली कंजर्वेशन ब्रीडिंग की जाए माल्ढोक की, तो 8-10 साल के अंदर अंदर हम लोगों के अच्छे खासे माल्ढोक को बढ़ाया जा सकता है. मगर उसमें यह है कि कंजर्वेशन ब्रीडिंग का लक्ष्य ही होता है कि जब आपको कुछ अच्छी पॉपुलेशन ब्रीड कर लेते हैं तो उनको फिर छोड़ें जो जंगल में वापस जाए. अगर हमारे पास हैबिटेट ही नहीं बचेगा तो उसका फ़ायदा क्या हुआ, वो तो हम लोग जू के लिए ब्रीड करेंगे. जू के लिए ब्रीड है, जू में भी 1-2 रखे जा सकते हैं माल्ढोक लोगों को एजुकेशन के लिए, मगर कंजर्वेशन ब्रीडिंग का पर्पस यह है कि उसको फिर से छोड़ा जाए. माळढोकची संख्या कमी होण्याची अनेक कारणं आहेत. एक तर त्याची शिकार मोठ्या प्रमाणावर झाली, त्याच्या माळरानावर माणसानं अतिक्रमण केलं, दगड खाणींसारखे उद्योग सुरू केले, माळरानावर तो गुरं चरायला सोडू लागला, अग्नीच्या तांडवालाही तोंड देण्याची वेळ त्याच्यावर अधूनमधून येत राहिली. माळढोक वर्षातून एकदा फक्त 1 अंडं घालतो आणि तेही जमिनीवर. घारी गरुडांपासून साप मुंगुसांपर्यंत अनेक शत्रूंचा सामना करत त्याला आपली अंडी आणि पिल्लांना जपावं लागतं. एखादं पिल्लू जन्माला आल्याचा सुगावा लागताच कोल्ही त्याचा घास घेण्याचा प्रयत्न करतात. माळढोकची जोडी त्याचा निकराने प्रतिकार करते, पण नुकत्याच जन्माला आलेल्या पिल्लाला मात्र आपल्या भोवतीचे जग किती दुष्ट आहे याची चाहूल जन्मतःच लागलेली असते. मी काय गुन्हा केला रे बाबांनो तुमचा, का माझ्या जीवावर उठलात,
का माझा निर्वंश करायच्या मागे लागलात? मला बोलता येत नाही, आंदोलन करता येत नाही, मी शस्त्र बाळगू शकत नाही, हा का माझा गुन्हा? या चराचर सृष्टीमधलं माझंही अस्तित्व तुमच्या इतकंच महत्वाचं नाही का? तुमच्याप्रमाणेच आनंदानं आणि स्वाभिमानानं जगण्याचा हक्क मलाही नाही का? आपल्या या चराचर सृष्टीत माणसासह असंख्य प्रकारचे जीवजंतू अस्तित्वात आहेत. एकमेकांना समजून घेत आणि परस्परांची प्रतिष्ठा जपत साऱ्यांच्याच जीवनाचं चक्र अखंडितपणे सुरू राहावं, हा या सृष्टीचा नियम. त्याची मूक जाणीव करून देत काळाच्या प्रवाहावर आपला ठसा उमटवत राहणारा आपला हा सुंदर ग्रहगोल, आपली लाडकी पृथ्वी, ज्या विराट विश्वाचं एक सुंदर लघुरूप म्हणजे नानस, या निष्पाप पाखराला आपल्या उराशी कवटाळून धरणार, त्याला हक्काचं घर देणार, माणसानं त्याला आधार द्यावा हा संदेश देणार. नानसच्या यात्रेत हा संदेश आपल्याला अनपेक्षितपणे मिळून गेलेला असतो. त्या साक्षात्कारानं आपण हर्षभरित होऊन जातो. भूतदया आणि प्राणीमात्रांवरील प्रेमाची एक सहज सुंदर उर्मी अंतरात दाटून येते. थँक्यू नानस, थँक्यू द ग्रेट इंडियन बस्टर्ड.